नमस्कार। बेलवलकर हाउसिंग आणि आयसी अक्षरेच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत। आज या माध्यमातून आपल्यासमोर येते, आपल्याला भेटायला येते, तुमच्या आमच्या घरात पोहोचलेली आणि सर्वांना विशेषतः घरातल्या महिला वर्गाला, तमाम महिला वर्गाला अत्यंत आवडणारी अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर। मधुराणी नमस्कार, मनःपूर्वक स्वागत। थँक्यू। मला खूप छान वाटतंय आज तुम्ही इथे या प्लॅटफॉर्म वरती मला बोलवलंय गप्पा मारायला। आणि राजेशजी, मी तुम्हाला खूप लहानपणापासून म्हटलं तरी चालेल, बघत आलीये आणि आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय हा मला ऑनर वाटतोय। थँक्यू, थँक्यू सो मच। मधुराणी ही अरुंधती म्हणून जरी आज घराघरात पोचलेली असली तरी तिच्या कलागुणांचं ते हिमनगाचं टोक म्हणतात ना तसं आहे, कारण तिच्याकडे खूप कला आहे। ती उत्तम नाचते, ती उत्तम गाते, ती उत्तम कविता वाचन करते, ती उत्तम सूत्रसंचालन करते, असं ती बरंच काही करते। पण आज तिची लोकांना ओळख झाली आहे ती अरुंधतीमुळे, आणि अर्थातच मधुराणीच्या कर्तृत्वावर झालेलं ते शिक्कामोर्तब आहे। तर आपण अर्थातच त्या मुद्द्याकडे येणारच आहोत अरुंधतीच्या, पण तत्पूर्वी मधुराणी, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे तुझ्यात अनेक हे गुण आहेत, तर हे उपजत तुझ्याकडे होते का तू प्रयत्नपूर्वक ते आत्मसात केलेस? आणि मी थोडंसं मला थोडं तुझ्या बालपणाविषयी वगैरे सांग ना। तसे हे सगळे गुण उपजत होते असंच म्हणायला हवं, कारण माझ्या आई आईकडे हे सगळे गुण होते। आईचा माझ्या जन्म भुसावळचा आणि तिथे तिने संगीत नाटकातून कामं केली होती। ती शास्त्रीय संगीताचं तिथे 10वीत असताना ती विशारद झालेली होती। वक्तृत्व, कथाकथन हे सगळं ती स्वतः करत होती। उत्तम काव्याची तिला जाण होती। फक्त भुसावळ सारखं एक म्हणूया ना, तसं त्या मानाने पुणे मुंबई सारखं तेवढं एक्सपोजर नव्हतं त्यावेळेला। हा तेवढं एक्सपोजर नव्हतं आणि कलांच्या दृष्टीने तेवढं महत्वाचं स्थान ते समजलं नाही जायचं किंवा पटकन संधी मिळायच्या नाहीत आपण छोट्या गावात असताना। तो या सगळ्या कारणांमुळे ती कदाचित तेवढी पुढे येऊ नाही शकली। पण तिला तिला जे माहिती होतं की माझ्यामध्ये ह्या सगळ्या कला आहेत, तर कदाचित आपल्या त्या मुलीमध्येही असतील, आणि म्हणून तिने मला एक एक गोष्ट पडताळून पाहायला लावली की बघ, करून बघ, हे करून बघ, ते करून बघ। मग मला आठवतंय की आईंचे गुरु पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, त्यांच्याकडे ती जायची पुण्यात आल्यानंतर। तर मी पहिलीच जायच्या आधी आईंच्या गुरूंकडे म्हणजे पिंपळखरे सरांकडे गाण्याची तालीम घ्यायला सुरुवात केली। आईने मला खूप लहानपणापासून उत्तम उत्तम भावगीतं शिकवली आणि ती शिकवताना आपल्याकडे इतकी भावगीताची समृद्ध परंपरा आहे। आणि हे सगळेच सुधीर फडके असतील किंवा गजाननराव वाटवे असतील किंवा अनेक साहेब असे असतील, संगीतकार, थळे साहेब असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, या सगळ्यांची जी गाणी आहेत ती उत्तम कवितांना दिलेल्या चाली आहेत। बरोबर। त्यामुळे त्यास ती सगळी भावगीतं शिकवतात, म्हणजे मावळत्या दिनकरा असेल किंवा घनतमी असेल किंवा एका तळ्यात होती, ही सगळी गाणी तिने मला खूप लहानपणी शिकवली, म्हणजे 4थी 5वीच्या एज मध्ये शिकवली असतील। आणि ते शिकवताना मला ती त्या प्रत्येक कवितेचा अर्थ समजावून सांगायची आणि त्या नुसार कशी चाल दिली गेली हे समजून सांगायची। सो मला असं वाटतं की तिथे कविता अप्रिशिएट कशी करायची किंवा कवितेची गोडी तिच्यामुळे लागली, म्हणजे ही बीज कुठेतरी मनात रुजत होती तुझ्या। रुजत होती। आणि हुजूरबागे सारखी शाळा, त्या शाळा एकदा लक्षात आलं की बाबा ही मुलगी एवढ्या गोष्टी करू शकते किंवा चांगलं करते म्हटल्यावर शाळा आमची खूपच प्रोत्साहन देणाऱ्यातली आहे। त्यामुळे शाळेने पण प्रचंड मला प्रोत्साहन दिले या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी। म्हणजे मी काय केलं नाही शाळेत सगळ्या असं काहीच नाही। नाटक केलं, डान्स पण तू शिकलीस ना? नाही, नृत्य नाही शिकले मी, मला नृत्याची आवड आहे। पण कसं होतं की हे सगळं खूप काय काय करत होते आणि आईला, आई माझी खूप कलासक्त जरी असली तरी वडिलांचं तेवढं माहित नव्हतं त्यांना की ह्या काय असतं हे सगळं। आणि मग ते टिपिकल तुळशीबागेत मी लहानाची मोठी झाले, तर आम्ही एका टिपिकल मध्यमवर्गीय वाडा संस्कृती, म्हणजे तुळशीबागेत राहायला, हुजूरपागा शाळा, आणि म्हणजे चालत चालत जाणार, अप्रोचेबल, ऍक्सेसिबल, सगळं जवळजवळ असल्यामुळे तुम्ही खूप गोष्टी करू पण शकता, हा त्याचा त्या काळातला ऍडव्हान्टेज होता। आणि त्यांना ते कदाचित म्हणजे आपल्या मुलीमध्ये एवढे गुण आहेत हे जाणवत होतं, पण तरी नृत्य शिकण्याच्या बाबतीत त्यांची थोडी आढी होती, म्हणजे नृत्य नको शिकूस। अच्छा, पण त्यांचा गाण्याला विरोध नव्हता?
गाण्याला विरोध नव्हता कारण आई गातच होती. मी मग तुझं कॉलेज कुठलं? सप महाविद्यालय. वा, म्हणजे हुजूर पागा सप महाविद्यालय. पण मग एस पी कॉलेजचं जीवन आपलं एक असं असतं की जिथे आपण आपल्याला स्वतःला खूप ट्रायआउट करत असतो बाहेरच्या जगाबरोबर. तर मग कॉलेजमध्ये तुझी सगळी वाटचाल कशी झाली? एकतर हे सगळं लहानपणापासून मी करत होते. 9वी 10वी पर्यंत म्हणजे अगदी बोर्डाच्या परीक्षेच्या आदल्या आठवड्यामध्ये आमच्या ग्रुपनी नाटक केलं होतं. सो ते करत असताना अभ्यासातही चांगली होते. मला 89% होते 10वीला अरे आणि वा, 1 टक्क्यानी माझं बोर्ड गेलं होतं. मी बोर्डात येता येता राहिले होते. सो आईला माहिती होतं की मला एवढे टक्के मिळणार आहेत. पण 10वीतून 11वीत जाताना मला निर्णय घेणं महत्वाचं होतं की मला काय करायचंय. कारण अनेक जण मग असं बोलायला लागले होते की हिचं एक ना धड भाराभर चिंध्या होत आहेत, नक्की काय करायचंय, सगळंच करतेय पण धड काहीच करत नाहीये. सो मला ते एक कॉल घेणं गरजेचं होतं. तर त्या दरम्यान पुण्यात मी चिरंत नाट्य संस्थेचं म्हणजे देवदत्त पाठक सरांचं नाटकाचं निवासी शिबिर केलं. बर. आणि तिथे माझ्या लक्षात आलं की मला हे सगळ्यात जास्त आवडतंय. म्हणजे कविता, नाटक, गाणं, नृत्य या सगळ्यात, वक्तृत्व या सगळ्यात मला अभिनय कॉल करतोय किंवा अभिनय जास्त खुणावतोय. मग अशा वेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला अभ्यास आवडतोय, अभ्यास जमतोय हे सगळं असतं. कारण ते पाठांतरावर आधारित आपली शिक्षण पद्धती आहे. सो बरोबर. उत्तम पाठांतर असेल तर आणि उत्तम चांगलं अक्षर असेल तुम्हाला ते कसं लिहायचं एवढं एक टेक्निक समजलं की कोणालाही चांगले टक्के मिळू शकतात. त्यातला तो एक भाग होता. त्यातला तो एक भाग होता. तर मला माहिती होतं की मला 89-90% मिळणार आहेत. पण मला माझ्या काय म्हणतो त्याला आयुष्यातली महत्वाची 5 वर्ष कॉलेजची सायन्स करण्यात किंवा वेगळं काहीतरी करण्यात जे मला आवडत नाही करण्यात मला वाया घालवायची नव्हती. सो मी आईला सांगितलं, आई मी 10वीतून 11वीत जातानाच मी आर्ट्स घेणार आहे. हा आमच्या घरात एक खूप मोठा धक्का होता. कारण जनरली हा एवढे टक्के मिळाल्यावर सायन्सलाच ऍडमिशन घेणं, हा आर्ट्सला जाणं म्हणजे जे ज्यांना खूप कमी टक्के मिळतात किंवा ते कमीपणाचा मानलं जायचं तो काळ होता की आर्ट म्हणजे आर्ट असं. तर मग कमीत कमी कॉमर्स तरी कर. मी म्हटलं कमीत कमी कॉमर्स हा काय प्रकार आहे. मला जर नाहीच हे सगळं आवडत आहे तर मला कलांमध्ये रमायला आवडतंय किंवा मला भाषा आवडत आहे, साहित्य आवडतंय, मला माणसाची सायकोलॉजी आवडतीये, तर मग मी ते करते. मी 5 वर्ष का वाया घालवू मला बेडूक फाडण्यामध्ये आणि लॅबोरेटरीमध्ये. तर मी म्हटलं नाही मला हे करायचंय. पण मला खूप मोठा स्ट्रगल तिथे करायला लागला कारण आई पूर्ण विरोधात होती. पण मी तिला समहाव कन्व्हिन्स केलं आणि आर्ट्सला गेले. आणि तिथं मग एस पी मधला माझा प्रवास सेम जसं शाळेत झालं तसं मग मी तिथल्या कला मंडळात होते. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत होते. आणि पुरुषोत्तम करंडक तरी मला घरी हे सांगण्याचं धाडस नव्हतं की मला अभिनय करायचंय. कारण ते पटणाऱ्यातलं नव्हतं विशेष किंवा कोणी आसपास त्या क्षेत्रात गेलेलं नव्हतं. त्यामुळे नक्की काय त्याच्यात धोके असतात आणि काय करायचं असतं हेही माहिती नव्हतं. म्हणजे कोणी तसा गुरु नव्हता असं म्हणायला हरकत नाही नव्हता. आणि कोणी असं नात्यातलं नव्हतं की जे आपल्याला गाईड करू शकेल याबाबतीत काय असतं. किंवा आसपास कोणी नव्हतं किंवा त्यातले धोकेच जास्त माहिती असतात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वाचून. त्यामुळे आपल्या मुलींनी या क्षेत्रात जाऊ नये हे सगळ्यात उत्तम असंच सगळ्यांना वाटत असत. तर तेव्हा त्यामुळे मला अभिनय करायचं सांगायचं धाडस नव्हतं. पण मी आर्ट्सला जाते कारण मला कला आवडत आहेत, भाषा आवडत आहे, तेवढंच मी सांगू शकत होते. आणि बाबा म्हणाले की ठीक आहे. तसंही त्यांच्या मनात असंच होतं की छान बीए कर, मस्त नवरा बघ, लग्न कर, नोकरी कर कुठेतरी. मी माझ्या जबाबदारीतून मोकळा झालो. तर अशा धारणेतले ते असल्यामुळे बाकी मला माझी मला काही स्वप्न येथे सांगायचं धाडस नव्हतं. बरोबर. मग पुरुषोत्तम करंडक हा टर्निंग पॉइंट होता. त्यावेळेला मी मला वाटतं तू सीसो एकांकिका केली होतीस का? एकांकिका लिहिली होती मी स्वतः. बऱ्यापैकी त्या मानाने म्हणजे 98-99 काळ होता तो. मी 18-19 वर्षाची होते. पण तो बोल्ड होता विषय खूप आणि त्याची खूप चर्चा झाली त्यावेळेला. म्हणजे करंडक आम्हाला दुसरं मिळालं, दुसरा क्रमांक. मग मला लेखनाचं प्रथम मिळालं. अशी बरीच पारितोषिकं त्यावेळेला त्या एकांकिकेला मिळाल्यामुळे चर्चा खूप झाली होती. आणि तिथे बाबांनी ते पाहिल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं की ही जे काय आपल्याला हिंट देते की मला हे क्षेत्र आवडतंय तर हे नुसतं ग्लॅमरचं आकर्षण नाहीये, तर तिला हे जेन्युइनली करायचंय आणि लोकांना हे आवडतंय ती जे काय करते ते तर आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. मग त्याच्यानंतर कॉलेजचं हे जे काही 1-2 वर्ष होती मी फिरोदिया आणि पुरुषोत्तम केलं तिथे ती सगळं रुजलं गेलं किंवा मला म्हणतात म्हणूया की माझं थोडंसं ओपन झालं
पॉसिबिलिटीज काम मिळण्याच्या. आणि मग त्यांनी मात्र मला एक उत्तम सल्ला दिला की मला असं वाटलं की आता बीए झालंय तर मी जाते मुंबईत जाऊन स्ट्रगल करते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही पोस्ट ग्रॅज्युएशन कर, अशा गोष्टीशी रिलेटेड कर की उद्या तुला अभिनय अभिनयात संधी नाही मिळाल्या किंवा अभिनय नाहीच करायचा असं वाटलं तर तू वेगळं काहीतरी करू शकशील. म्हणून मग मी पुणे युनिव्हर्सिटी मधनं मास कम्युनिकेशन केलं आणि त्याही गोष्टीचा मला खूप फायदा झाला. सो अशा प्रकारे ही कॉलेज पण जीवनात वा खूपच छान. पण म्हणजे तुझी दिशा ठरली मास कम्युनिकेशनला गेल्यामुळे, आता पुढे आपण काय करायचं ही दिशा तुझी नक्की ठरली. नक्की ठरली होती. म्हणजे अभिनय करायचा हे आकर्षण या क्षेत्राविषयीचं किंवा हे करावं असं वाटतंय हे मला कळत होतं आणि बाबांनी दिलेला सल्ला पण होता बरोबर की बरोबर बाबा होऊ शकतेस किंवा वेगळं अजून काही करू शकतेस ते यातली डिग्री घे म्हणजे उद्या त्याच्या तुला जॉब मिळू शकेल किंवा शेवटी सेटल व्हावं मुलींनी किंवा काहीतरी बरोबर उत्तम करावं हे वाटणं स्वाभाविक आहे बरोबर. कुठेतरी. नाही मग मास कम्युनिकेशन केल्यानंतर म्हणजे तिथनं बाहेर पडल्यानंतर कोर्स पूर्ण करून ज्या वेळेला आता आपल्याला करिअर सुरू करायचं आहे, तो एक फार महत्त्वाचा दुसरा टप्पा असतो आपल्या आयुष्यातला. त्यावेळेला साधारण मास कम्युनिकेशन केलेली लोक, म्हणजे तुझं जर ॲक्टिंग असेल फील्ड तर ॲक्टर्स होण्या म्हणजे ॲक्टिंगच्या फील्डकडे प्रयत्न करायला सुरुवात करतात. मग मालिका असतील, नाटक असेल, चित्रपट असतील, तर त्या दृष्टीने तू काय प्रयत्न केलेस? मला ना प्रयत्न नाही करायला लागला तसा. काय म्हणतात घरी संधी चालून येणे असं आपण एक फ्रेज ऐकतो तशी माझ्या घरी संधी चालून आली. अक्षरशः दारात संधी चालून येणे. काय झालं ती कुठली संधी होती? मी पुरुषोत्तम करंडक केलं त्यावेळेला संजय पवार लेखक संजय पवार परीक्षक होते आणि तिथे त्यांनी मला काय म्हणतात त्याला नोटीस केलं आणि पळसाला पाने पाजा यांच्या सिरियल मध्ये मी काम केलं आणि ती मला असं वाटतं की माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन चालू असताना तो एक अनुभव मी घेऊन आले ई टीव्ही तेव्हा हैदराबादला होतो तेव्हा. आणि नंतर मास्कॉम संपत आला म्हणजे शेवटची टर्म माझी पूर्ण व्हायच्या आधीच ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक अक्षरशः आमच्या घरी आले आणि ते म्हणाले की मला संजय पवारनी तुमच्या मुलीचं नाव सांगितलंय आणि मी लेक्चरसाठी युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते तेव्हा फोन वगैरे काही नाही काहीच नव्हतं. तर मी अल्फा मराठीसाठी इंद्रधनुष्य नावाची मालिका करतोय आणि त्याच्यामध्ये मला 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मुली हव्यात. तर 5 मुली आणि त्यांची आई अशी अशी ती कथा आहे. तर माझी आई म्हणजे गोंधळून गेली की बापरे एवढे मोठे दिग्दर्शक आपल्या घरी आलेत आणि मग मुलीला कॉन्टॅक्ट कसा करायचा मी काय सांगू बरं ती कधी येणार आहे माहिती नाही तिचं कधी लेक्चर संपणार काय तर ह्यांना मी किती वेळ थांबवून ठेवू. तर योगायोग असा की त्याच वेळेला माझं काहीतरी घरी विसरल्यामुळे मी युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीन मधनं आईला फोन केला की आई अमुक अमुक माझा घरी एका बघ मला बॅगेज सापडत नाहीये आणि ती म्हणाली अगं तू बरं झालं फोन केला कांचन नायक सर घरी आलेत आणि त्यांना तुला कास्ट करायचंय. आणि म्हटलं काय मला काही समजत ना मग माझ्याकडे ती छोटी सनी होती ती सनी वरनं मी युनिव्हर्सिटीमधनं धाड 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 घरी सदाशिव पेठेतले आमच्या घरी आले आणि सरा कांचन सरांना भेटले. अर्थात त्यानंतर मग त्यांनी मला पाहिलं आणि ते म्हणाले की मला असं तू जशी आहेस तसंच एक कॅरेक्टर आहे आणि ऑडिशन दे चॅनलला जर आवडलं तर आपण पुढे जाऊया. तर हे मला असं वाटतं की ही खरंच दारात संधी चालून येणं एवढे मोठे दिग्दर्शक घरात येणं आणि हे मला असं वाटतं की नशीब असावं लागतं आणि मग इंद्रधनुष्याच्या मुळे माझा मार्ग सुकर झाला. मी बरोबर पुढे तू सुंदर माझं घर नावाची एक मालिका होती त्याला तू संगीत दिलं होतंस माझ्या मते. हो सुंदर माझं घर हा माझ्या नवऱ्याचा चित्रपट होता ज्याच्या मालिका नाही चित्रपट मध्यवर्ती भूमिका केली होती. हा चित्रपट होता प्रमोद प्रभुलकर माझा नवरा त्याचा आणि त्याचं संगीत दिग्दर्शन मी केलं होतं. पण अगेन मी परत तिथेच येईल की त्याची पण बीज ही बालपणात आणि कॉलेजच्या वयात आहेत. कारण कॉलेजमध्ये असताना आमच्या वेळेला हृदयनाथ मंगेशकर करंडक नावाची स्पर्धा भरवली होती अभिनेते चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरे या सगळ्या ग्रुपने. आणि त्याच्यात त्यांची कॉन्सेप्ट अशी होती की ते 4 कवी आम्हाला द्यायचे आणि त्या 4 कवींच्या कुठल्याही 2 कविता निवडायच्या आणि त्यांना चाली लावायच्या आणि तुम्ही तुमचा ग्रुप फॉर्म करून मग चाल लावायची मधलं म्युझिक अरेंजमेंट करायची गाऊन घ्यायचं आणि प्रेझेंट करायच्या त्या. तर ते त्याच्यात आईनेच मला फोर्स केल्यामुळे मी भाग घेतला आणि 1 वर्ष मला करंडकही मिळाला. तेव्हा माझ्यासाठी ऋषिकेश रानडे प्राजक्ता सुचेता जोशी ह्या सगळ्या गायल्या होत्या मी पण गायले होते. तर ते त्याची कॅसेट आणि नादो महानोरांच्या हस्ते नादो महानोर आणि विंदा करंदीकरांच्या कवितांनी चाली दिल्या होत्या आणि नादो
नादो महानोराच्या हस्तेच मला ते पारितोषिक मिळालं होतं. ते सगळं छान झालं पण मी ते विसरून गेले, कारण अभिनय अभिनय आणि हे सगळं डोक्यात होतं. तर ती सास माहेरून सासरला जाताना काय काय गोष्टी नेल्या, त्याच्यात ती कॅसेट होती ज्याच्यात ती गाणी मी रेकॉर्ड केली होती, आणि त्याच्यात लिहिलं होतं की मधुराणी संगीत दिग्दर्शन वगैरे, आणि ती धूळ खात पडली होती लिटरली माझ्या सगळ्या सामानात. ती माझ्या नवऱ्याच्या हाताला लागली आणि तो म्हणाला की बाई हे काय आहे, संगीत दिग्दर्शन वगैरे काय लिहिलंय. तोपर्यंत तिला काही सांगितलंही नव्हतं की मी म्हणजे चालले, त्याला माहितच नव्हतं तोपर्यंत. त्याला माहितीच नव्हतं. गाते आपली बायको इतपत माहिती होतं, संगीत दिग्दर्शन वगैरे असं त्याला जरा खूपच कौतुक वाटलं. तर म्हणाला काय ऐको जरा मला, म्हणलं अरे असे अशा चाली दिल्या होत्या कॉलेजमध्ये, मला त्याला बक्षीस मिळालं होतं, म्हणे ऐको मला. तर तो ऐकल्या त्यांनी चाली आणि तो फार म्हणजे फारच इम्प्रेस झाला. तो म्हणाला की अगं तुझ्यामध्ये हे टॅलेंट आहे आणि तू संगीत दिग्दर्शन चित्रपटाला करू शकतेस. म्हणजे तुला काही वेड वीड लागलंय का, चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन वगैरे खूप होतंय. म्हणलं मला चाली सुटतात, कविता बघितली की, आणि ते ती जर नाही सुटली तर मी काय करू मला माहिती नाही, कारण मला कुठलंच वाद्य वाजवता येत नाही, मला खूप असा काही रागदारीचा अभ्यास आहे अशातला भाग नाही, मला पटकन नोटेशन्स पण कळत नाहीत. तर त्यावेळेला हृदयनाथ मंगेशकरच्या वेळेला करंडकाच्या वेळेला मी काय करायची, मला चाल सुचायची मग मी ती डोक्यात ठेवायची, कारण त्यावेळेला मोबाईल मध्ये रेकॉर्ड करणं नव्हतं वगैरे बरोबर. काही नाही. मग ती सुचली की गुणगुणत 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 चालत चालत सुयोग कुंडलकरच्या घरी जायचं, कारण तो माझ्या जवळ राहायचा. आणि टिळक सुयोग रोडला, टिळक रोडला राहत होत्या हा टिळक रोडच्या जवळ, करेक्ट, अलका टॉकीजच्या समोर. बरोबर. आणि तेव्हा आम्ही सदाशिव पेठेत भरतनाट्य मंदिरच्या जवळ राहायला आलो होतो. मग ती चाल गुणगुणत गुणगुणत मनात हे करत करत गिरवत गिरवत सुयोग कडे जायचं. मग सुयोगला ती चाल ऐकवायची आणि मग सुयोगने त्याची नोटेशन काढून लिहून ठेवायची, ही आमची प्रोसेस असायची. मी म्हटलं हे एवढं बेसिक आहे प्रमोद, हे काही मला असं जमणार नाही. तर तो म्हणाला तू करून बघ, मी तुला सांगतो की तू करू शकशील. आणि मग सुंदर माझं घरच्या वेळेला जेव्हा आमची प्रोड्युसर वृंदा किरोडियन ती त्यांनी प्रमोदने तिला सांगितलं की बघ तू या चाली ऐक, मला असं वाटतं मधुराणी हे करू शकेल. तिची अगदीच कपॅसिटी होती की ती अजय अतुल पासून कुठल्याही मोठ्या संगीत दिग्दर्शकाला विचारू शकत होती की तू या चित्रपटाचं संगीत करशील का, पण इट वॉज सो नाईस ऑफ हर की ती म्हणाली नाही नाही मधुराणी तूच कर. वा. आणि मी म्हटलं की ठीक आहे करून बघूया, आयुष्यात एवढी मोठी संधी चालून येते तर. आणि मग मी त्या सगळ्या चाली केल्या, कमलेश भडकमकरनी त्याची अरेंजमेंट केली, अप्पा वढवकरांनी दोन गाण्यांची अरेंजमेंट केली, आणि इट खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता. श्रेया घोषाल, साधना सरगम, आरती अंकलीकर, अरे वा, दिग्गज लोकांनी ते गायलं. दिग्गज लोकांनी गायलं आणि मला असं वाटतं की ह्याच कुतूहलातनं गायलं की स्त्री संगीत दिग्दर्शिका आहे तर आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे, आणि कदाचित त्यांना गाणी आवडली असतील म्हणून आवडली असतील म्हणून म्हणून त्या लगेचच तयार झाल्या. म्हणजे म्हणजे तुझ्यामध्ये ना मधुराणी गाण्याच म्हणजे गायिका म्हणून आणि आता संगीत दिग्दर्शिका म्हणून सुद्धा ते पण अंग आहे आणि अभिनय पण आहे. जेव्हा तुला असा कधी द्विधा तुझी मनस्थिती झाली नाही का की संगीत गायिका व्हावं का अभिनेत्री व्हावं? गायिका व्हावं का अभिनेत्री, मग अभिनयाकडे ओढा तेवढा होता मावा, त्यामुळे मला असं वाटलं की गाणं हे माझं करिअर असू शकतं असा विचार मी कधी नव्हता केला. म्हणजे आवड म्हणूनच तू सांभाळली, आवड म्हणूनच ते सांभाळलं. आणि ती काय होती, देवदत्त देणगी आहे ना ती आईकडनं आलेली, त्यामुळे ती मला असं वाटतं की तिची वेगळी जागा आहे माझ्या मनात. म्हणजे त्याचं करिअर करावं असं मला कधी वाटलं नाही. म्हणजे ती मला एक परंपरा म्हणून आईची जपावी एवढं नक्की वाटतं. म्हणजे अजूनही मला मी कुठेतरी ह्या सगळ्या रुटीन मध्ये सुद्धा धडपडत असते की तंबोरा काढून बसावं, सा लावावा, पण ते होत नाही. पण मला त्याच्याप्रती त्याच्याकडे मी एक वेगळी साधना म्हणून किंवा थोडस स्पिरिच्युअल या दृष्टीने पाहतेस संगीताशी. पण मला माहिती नाही मला आवाजाची तेवढी देणगी आहे का की मी गायिका होऊ शकले असते का. आणि शास्त्रीय संगीत गायिका आणि त्यासाठी लागणारी रियाज, तळमळ, धडपड ही मी आईची एवढी पाहिली होती की मला त्याची धडकी भरली होती की बाबा आपल्याच्याने हे काही होणार नाही. बरोबर. कारण तो समुद्र आहे, म्हणजे त्याच्यात त्याच्यात एकदा शिरलं की मग काही खरं नाही तुमचं. बरोबर. मधुराणी मला एक सांग की तू लवकर लग्न केलंस खूप, हो, तर तुझ्या लग्नाची कहाणी सांग ना. हा, इंद्रधनुष्यच्या सेटवरती कांचन नायकांना असोसिएट डिरेक्टर म्हणून प्रमोद तिथे होता, आणि प्रमोद मुंबईचा आहे, तो 10वीला तोही बोर्डात आला होता आणि तरी दिग्दर्शन करायचं ह्या पॅशननी तो या क्षेत्रात आला होता. सो हे त्याचं सगळं ऐकणं हे मला कुठेतरी माझ्या स्टोरीच्या जवळ जाणारं वाटत होतं की बाबा एक
निर्णय घेऊन आलेली व्यक्ती आणि ही, तर हे इंटरेस्टिंग आहे. आणि तिथे आमची ओळख झाली आणि त्याला तो त्याला खरं तर कधी सिरियल करायचं नव्हत्या, पण कदाचित आमची फक्त भेट व्हावी म्हणून ते सगळं घडून आलं. नियतीचा योग होता तो. नियतीचा योग होता आणि नंतर मग त्यांनी फक्त फिल्म्सच केल्या, पण तेवढीच एक सिरियल केली. आमची भेट झाली मग महिन्या 2 महिन्यात खरं तर त्यांनी ती सोडली सुद्धा, पण तिथे आमचं कुठेतरी कनेक्शन फक्त नक्कीच तुमच्या भेट होण्यापुरतीच तिचा ती सिरियल झालं होती. होतं. हा, मी ती पूर्ण केली, वर्ष 1.5 वर्ष जी चालली ती मी पूर्ण केली, पण त्यांनी मध्येच त्याला काहीतरी वेगळं खुणावत होतं, त्यांनी ती सोडली. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की हे आपल्या क्षेत्रातलाच आहे, बुद्धिमान आहे, डेफिनेटली काहीतरी छान करावं असं वाटतंय, आणि एकत्र मिळून आपण ग्रो झालो तर मजा येईल असं वाटलं. आणि मग मी म्हटलं की मग त्याच्यासाठी लग्नासाठी थांबण्यात काय अर्थ आहे, म्हणून आम्ही लग्न केलं लग्न. आणि मग ते पुढे आपापली करिअर करत राहिलो. वा, तू जे मगाशी म्हणलीस की एकाच क्षेत्रातले असल्यामुळे तो फायदा पण होईल, पण हो त्याला दुसरी बाजू धोका असतो की तेव्हा हा एकमेकांचा इगो क्लॅश होण्याची पण शक्यता असते जेव्हा तुम्ही एकाच क्षेत्रात असता तेव्हा दोघही. हो हो तर तसं आमचं नाही झालं, कारण एक तर तो माझ्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे, अनुभवाने मोठा असल्यामुळे बऱ्यापैकी तो नेहमीच मला ऍज अ गाईड ठरत आलेला आहे. म्हणजे आता इव्हन ही संधी अरुंधतीची, आई कुठे काय करते च्या बाबतीत सुद्धा ही वॉज द फर्स्ट वन टू से की तू हे करायला पाहिजे, कारण मी पहिल्यांदी नकार दिला होता. पण तो म्हणाला की कारण एक तर माझी मुलगी लहान होती, आम्ही पुण्यात शिफ्ट झालो होतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या म्हणजे छोटे सल्ले वाटतात, वाटताना एका वाक्यातले सल्ले वाटतात, पण दे आर लाईफ चेंजिंग. तर तसा तो माझ्यासाठी नेहमीच गायडन्स किंवा एक मोठा आहे, ह्याला जास्त कळतं, हे हा भाव माझ्यामध्ये असल्यामुळे आमच्यात इगो क्लॅशेस झाले नाही. बरोबर. तू आत्ता काहीतरी बोलताना म्हणलीस की मी ती भूमिका नाकारली होती आई कुठे काय करते म्हणजे अरुंधतीची, पण मला त्याच दृष्टीने तुला एक विचारायचं की त्याच्या अलीकडे जर तू पाहिलंस तर साधारणतः या क्षेत्रातल्या करिअरचा प्रवास सुरू झाला की एक व्यावसायिक रंगभूमीचा एक टप्पा येतो, पण तो टप्पा तुझ्या आयुष्यात फार दिसत नाही. हो, नाही दिसत. म्हणजे नाटक करायला हवं होतं मी, पण तशा संधी नाही आल्या असं आपण म्हणूया. मी एक नाटक केलं, बुद्धिवान आणि जबू, चंपर देशपांडे लिखित, त्याचे काही प्रयोग केले, पण नंतर नाटकाकडे माझा कल नाही राहिला. याचं कारण असं की आम्ही दोघंही या क्षेत्रात होतो, म्हणजे अगदी प्रॅक्टिकल कारण, आम्ही दोघंही या क्षेत्रात होतो. आम्ही दोघांनी ठरवलं ते की आपल्याला जे आवडेल ते आणि तेच काम करायचं, मग थोडी पैशाची इकडे तिकडे कमी जास्त पडले तरी चालेल. म्हणजे की फक्त पैसे मिळतायत आणि आपल्याला घरं घ्यायचेत, म्हणून आपण कॉम्प्रोमाइज कुठलंच काम करायचं नाही, जे मनाला पटत नाही ते करायचं नाही, कारण आपण ठरवून या क्षेत्रात दोघही जण आलेलो आहोत, पॅशन म्हणून आलेलो. सो तो फिल्म्स करत होता. आणि फिल्म, मराठी फिल्म फक्त करण्यामधनं फार अर्थार्जन होत नाही, आणि तो जर असंच करत राहिला असता आणि मीही फक्त नाटक करत राहिले असते तर आमचं घर चाललं नसतं. सो मधल्या काळात मला मॉडेलिंग चं खूप आकर्षण वाटायला लागलं होतं की जाहिरातींमधनं काम करायला पाहिजे असं मला. म्हणजे अगदी आमच्याकडे टीव्ही आला तेव्हापासून जाहिराती दिसायच्या, तेव्हा असं वाटायचं की कधीतरी मला हे करायचंय. आणि मराठी मध्यमवर्गीय पुण्यातली मुलगी, पण तिथे जायचं कसं हे मला काही माहिती नव्हतं, पण समहाव एक संपर्क मिळत गेले आणि लक्षात आलं की हे फक्त ऑडिशन्सवर चालणारं क्षेत्र आहे आणि तुम्ही ऑडिशन द्यायचा आणि मग तुम्हाला ऍड मिळते. तर ते एका दृष्टीने आपण ज्या सेफ बॅकग्राऊंड मधनं आलेलो असतो तर ते आपल्याला सेफ वाटतं, कारण इथे मग कोणाला कोणाला वशिला लावायची गरज नाही, कोणाच्या पुढे पुढे करायची गरज नाही. तुम्ही जा, तुमची ऑडिशन द्या, ती जर चोख असेल आणि तुम्ही त्यांना पाहिजे त्या दे सेड इफ यू फिट इन द बिल, म्हणजे त्याच्यामध्ये बसला, तर यू आर सिलेक्टेड आणि ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. सो आणि ते इंटरेस्टिंग होतं, कमीत कमी क्षणामध्ये जास्तीत जास्त एक्सप्रेशन देऊन अभिनयाचं वेगवेगळं काय काय पडताळून पाहायचं, तर ते मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि त्याच्यासाठी मी 85 ऑडिशन वगैरे मी देत राहिले आणि 87 ऑडिशनला मला पहिली ऍड मिळाली. कुठली होती ती? लिव्हॉनची ऍड होती. मग नंतर मी पेप्सोडेंट, कोलगेट, नोकिया, खूप म्हणजे 70-80 जाहिराती मी सहज केल्या असतील, पण तेव्हा ते घर बॅलन्स करायला ते उत्तम होत. त्याचा उपयोग झाला कारण मी नाटक करून जेवढे पैसे मला मिळाले बरोबर
3 महिन्यात तेवढे कदाचित मला एका ऍड मध्ये ऍड मध्ये मिळायचे, मिळाली बरोबर. आणि त्यात परत मला ते सेफ वाटायचं, आणि दुसरी गोष्ट मला इतर गोष्टी करायला वेळ हातात बरोबर. राहायचा, मला सांग मधुराणी, जे की कदाचित दौरे आणि ह्या सगळ्या बरोबर हेक्टिक झालं असतं तुला कदाचित ते. मला एक सांग की तू आणि प्रमोदजींनी पुण्यामध्ये मिरॅकल अकॅडमी सुरू केली होती, त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिंगचे वर्कशॉप घेत होतात वेगवेगळे, हो तर जरा त्या प्रोजेक्ट बद्दल सांग ना मला. आता मिरॅकल्स अकॅडमी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, पण प्रमोदला मुळातच नवीन लोकांबरोबर काम करायला आवडतं, म्हणून त्याच्या अगदी पहिल्या फिल्मपासून, मग गडगुपित असेल, गडप्या गावडे असेल, खूप नवीन लोक त्यांनी नेहमीच घेतली त्याच्या चित्रपटांमध्ये, तर त्यांना शोधण्यासाठी म्हणून आम्ही छोटी वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली की नवीन टॅलेंट शोधायचं कसं, तर त्यांना अभिनयाची आवड आहे त्यांचं वर्कशॉप घेऊया, त्यातनं आपल्याला सापडतील असं. सो 2003-04 सालापासून आमचं प्रोजेक्ट कुठला आलं की आम्ही वर्कशॉप घ्यायचो सो दॅट आम्हाला नवीन चेहरे मिळायचे. म्हणजे गोडगुपित मध्ये ही जी सगळी दिलीप प्रभावळकर रीमाताई होत्या आणि 7 नातवंड आपल्या एकट्या असलेल्या आजोबांसाठी आजी शोधतात, मॅच मेकिंग करतात, अशी ती कथा होती. तर ही 6-7 नातवंड ही नवीन नवीन ऍक्टर्स होती, किंवा त्यांचे आई वडील, त्यातले काही जण हे फ्रेश चेहरे हवे होते, तेही आमच्या वर्कशॉप मधनं. तर तिथनं ती सुरुवात झाली आणि आम्हाला असं वाटायला लागलं की मजा येते शिकवायला. आणि करता करता मग माझ्या मॉडेलिंगचा एक्सपिरियन्स खूप वर्षांचा झाला आणि मला असं वाटायला लागलं मी जर करू शकते जाहिरात तर कोणी करू शकतं, कारण मॉडेलिंगला आपल्याला असं वाटतं की खूबसुरतच चेहरा पाहिजे किंवा असं काही नाही. आता टेलिव्हिजन कमर्शियलचा सगळाच चेहरा मोहरा बदललाय, कॅरेक्टर बेस्ड, हा कॅरेक्टर बेस्ड जाहिराती बनायला लागल्यात. मग मी सुरुवातीला म्हटलं की मी एक असं वर्कशॉप घेऊन बघते की जाहिरातींच्या साठी म्हणून, आणि मग तिथे खूप खूप म्हणजे खूपच रिस्पॉन्स आला. तो 2009-10 ची गोष्ट आहे आणि खूप जण त्यातली आज जाहिराती करतानाही दिसतात मला. सो तिथनं मग आम्ही ऍक्टिंगची वर्कशॉप, मग ते प्रोफेशनल, मग 1 वर्षाचे कोर्सेस, मग त्या 1 वर्षाच्या कोर्सेसमध्ये एक एकांकिका, 2 शॉर्ट फिल्म, असा तो सगळा मोठा सिलॅबस असतो. सिलॅबस तो डिझाईन केला तुम्ही, सिलॅबस डिझाईन केला, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली त्याची, आणि आज म्हणजे टीव्ही ऑन केला मराठी चॅनल आम्ही सर्व करताना पहिल्या 3 मिनिटांमध्ये कुठला ना कुठला तरी आमचा चेहरा दिसतो आमच्या अकॅडमी. इतके लोक काम करतायत सातत्याने, छान, म्हणजे त्यांना उपयोग खूप झाला तुमच्या या कोर्सचा, उपयोग झाला, संधी मिळाल्या त्यांना, आणि त्यांना एक वेगळं करिअर करता आलं की ज्यांना माहिती नसतं ना की प्रत्येकाच्या आयुष्यात पुरुषोत्तम किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं नाही, कॉलेजमध्ये ग्रुप होणं किंवा थिएटर ग्रुप जॉईन करणं आणि त्यातनं कुठेतरी हा मार्ग मिळणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं असं नाही, पण अभिनय ही अशी कला आहे की तुम्ही स्वतःशी स्वतः करून नाही बघू शकत. मला आज बासरी शिकायची असेल तर गुरुकडे जाऊन मी शिकू शकतो आणि घरच्या घरी रियाज करू शकतो, पण नाटकाचं तसं नाही, अभिनयाचं तसं नाही. तुम्हाला कोणीतरी एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं असतं, सो ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. टेलिव्हिजनवरती म्हणजे ही मालिका आता तुझी खूपच लोकप्रिय आहे, पण टेलिव्हिजनवरती अशा लीड रोल मध्ये तू खूप उशीरा आलीस. तुझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या त्या त्याच्या आधी खूप काळ येऊन टेलिव्हिजनवर स्थिरावल्या, पण तू जाणीवपूर्वक टेलिव्हिजनला बाजूला ठेवलं होतंस? जाणीवपूर्वकच केलं होतं, म्हणजे अगदी बालाजी पासन सुद्धा मला मेन लीडच्या ऑफर झाल्या आणि 10-10 वेळा फोन आले, कारण माझा टिपिकल इंडियन फेस आहे, चांगली अभिनेत्री आहे, मराठीचं तर मराठी थिएटर केलंय म्हटल्यानंतर ते हिंदीमध्ये अजूनच रिस्पेक्ट असतो किंवा ते बोलवत असतात आपल्याला, तर पासून ते मराठी सिरियलचे सुद्धा प्रमुख भूमिकांकरता मला फोन आले किंवा विचारणा झाली, पण त्यावेळेला मी तेच म्हटलं की एकतर मधला काळ टेलिव्हिजनचा किंवा सिरियलचा हा फार विचित्र झाला होता, म्हणजे मला हे अगदी फ्रँकली बोलायला काही वाटणार नाही की जेव्हा टेलिव्हिजन सुरू झालं, म्हणजे आपण शांती म्हणूया किंवा सास म्हणूया या सगळ्या सिरीज होत्या, किंवा अगदी मी इंद्रधनुष्य करेपर्यंत, म्हणजे 2001 सालापर्यंत इंद्रधनुष्यमध्ये कांचन नायकांनी दाखवलेल्या 5 ही स्त्रिया अत्यंत प्रोग्रेसिव्ह होत्या, काळाच्या पुढच्या होत्या, स्वतंत्र विचारांच्या होत्या, आणि अशा पद्धतीची विचारसरणी असलेली मी असताना मध्यंतरी सिरियलचं झालेलं जे काही रुपडं होतं, खूप मेकअप, खूप दागिने घालून, फक्त किचन ड्रामा, सासू सुना आणि त्याच्यातले हेवे दावे,
हा पीडित सहनशील त्यागमूर्ती अशी स्त्री असेल तरच ती उत्तम असेल, ती जी सगळं सहन करून सगळ्यांना माफ करत राहते आणि स्वतःसाठी कधीही एक शब्द सुद्धा काही उच्चारत नाही, असं असेल तरच तुम्ही योग्य स्त्री असता, हे जे काही वर्षानुवर्ष टेलिव्हिजन मधनं बिंबवलं गेलं ते फार हॉरिफाईंग आहे असं मला वाटतं. म्हणजे कुठेतरी स्त्री मुक्तीची चळवळ चालू असताना टेलिव्हिजन मधनं ही इमेज स्त्रियांची दाखवली जाणं हे भयावह होतं आणि हे माझ्या मनाला पटणारं नव्हतं. त्यामुळे आपण अशा सिनॅरिओचा भाग व्हावा का, तर मी म्हटलं की प्रमोदने आणि मी ठरवलं होतं की जे पटतं तेवढं तेच करायचं, म्हणजे फक्त पैसे हवेत म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काम नाही करत राहायचं. हा मी पहिल्यापासून ठरवलेला एक नियम असल्यामुळे खर तर आम्ही दोघांनी सिरियल केल्या असत्या तर आम्ही शिवाजी पार्कला मोठं घर घेतलं खरंय. पण ते नाही नव्हतं करायचं दोघांनाही, आणि म्हणूनच टेलिव्हिजन पासून मी लांब राहिले. पण तरी काही चांगल्या संधी जेव्हा आल्या, असंभव सारखी मालिका आली की सतीश राजवाडे चिन्मय मांडलेकर ह्या यांनी, मग काही वेगळ्या सिरियल पण घडत होत्या, निश्चित बरोबर, घडत होत्या, पण त्याच्यात आपल्याला संधी मिळते असं ते नाही. असं नाही, बरोबर हा, त्यामुळे असं झालं की टेलिव्हिजन मी फार नाही केलं मधल्या काळामध्ये. पण बरोबर. एक एक छान उपक्रम केला होता आम्ही, मी आणि प्रमोदनी, यंदा कर्तव्य आहे म्हणून, ज्याच्यात आम्ही पहिल्यांदा टेलिव्हिजन वरनं तरुण तरुणींची लग्न लग्न जुळवली. जुळवली, बरोबर हा, तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि बरोबर. आता असं त्याचं वाटतं की सूत्रसंचालन सूत्रसंचालन तूच करत होतीस मायामध्ये. रिसर्च आणि आमचं हो ते घरचं प्रोडक्शन होतं, बरोबर सो त्या सगळ्या मुलांना तेव्हा काही म्हणजे फॅसिलिटीज नसायच्या ना, काही बरोबर. ईमेल किंवा घरात लॅपटॉप आहे काही नाही, त्यांची पत्र यायची, मग त्यांना आम्ही पत्र पाठवायचो, मग त्यांना त्यांच्याबद्दल प्रश्नावली, आम्ही 80-85 प्रश्नांची प्रश्नावली काढलेली असायची, ती त्यांना अच्छा, जायची, मग त्याची ते उत्तरं द्यायचात, मग तो रिसर्च मी त्या प्रत्येक कॅरेक्टरचा केलेला असायचा वाह, आणि त्याच्यावरनं मी त्यांना प्रश्न विचारायची. आणि अशी मला वाटतं आम्ही 48 का काहीतरी लग्न जमवली होती त्याच्यात. अरे वा छान. तू मगाशी बोलताना जे काय टेलिव्हिजन वरनं स्त्रीची जी इमेज दाखवली जायची त्याचं वर्णन केलंस, हे हॉरिबल होतं. पण आता तू जे कॅरेक्टर करतेस अरुंधती, ही हो पण थोडी इतकी जरी नसली तरी ती नको इतकी सोशिक आहे असं तुला स्वतःला मधुराणी म्हणून वाटत नाही का? हो म्हणजे किंवा सोशिक तू जे आहे. वर्णन केलं की घरातल्यांना सांभाळून घेणारी, सगळं घर बांधून ठेवणारी आणि सोशिक आणि नवऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कानाडोळा करणारी. तशी ती पूर्वी होती, म्हणजे मला जेव्हा हा पहिल्यांदा कथा सांगितली गेली की एक सर्वसामान्य स्त्री गृहिणी की जिच्या आयुष्यात येणाऱ्या काही प्रसंगांमुळे तिला आत्मभान तिचं जागृत होतं, बरोबर, स्वाभिमान तिचा तिच्यातला जागृत होतो आणि ती एक आत्मनिर्भर स्त्री होण्यापर्यंतचा तिचा प्रवास, तर हे इंटरेस्टिंग खूपच होता. अट्रॅक्टिव्ह होतं. म्हणजे हे की कारण हेच तर मांडायचं होतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ते आहे, पण आपण केवळ समाजाच्या प्रेशरमुळे प्रेशरमुळे आपण स्वतःसाठी निर्णय घेत नाही, किंवा कुठली छोटी स्टेप घेण्यापूर्वी आपण 10 गोष्टींचा विचार करत राहतो आणि कधीच आयुष्यात काही करत नाही. अशा अनेक स्त्रिया अगदी माझ्या आईपासून मी जवळून पाहिल्यामुळे मला असं वाटलं की आपण अशा गोष्टीचा भाग व्हायला हवं, आणि तो एक मोठं कारण होतं. प्रमोदनी मला सांगताना की बाबा तू अशी अशाच कथेची वाट पाहत होतीस, मग आता ते आलंय तर मुलीच्या कारणासाठी तू मागे वळू नकोस, किंवा हा माझ्या वयापेक्षा मोठा रोल आहे असा विचार करू नकोस, तू अभिनेत्री आहेस ना, तर तुला उलट तुझ्या पेक्षा विपरीत रोल असेल तर तो करण्यात मजा आहे, बरोबर तुझ्यासारखाच असेल तर अभिनेत्री म्हणून काय स्किल आहे. बरोबर. सो त्यामुळे अरुंधती सुरुवातीची होती ती रिलेटेबल नव्हतीच मला, कारण मी कधीच तशी राहिलेली वाढलेली नाही, मी कधीच स्वयंपाकघरात रमलेली नाहीये, किंवा मी कधीच एकत्र कुटुंबात स्वतःला इमॅजिन करू शकत नाही मधुराणी म्हणून. पण ती त्या तिचं जे काय म्हणतो आपण त्याला समरसता होती तिच्या भूमिकेविषयीची अरुंधतीच्या, की आपण जी समरसून तिने ते सगळं घर बांधून ठेवलं होतं की संसार करत होती, ते माझ्या माझ्या खूप माझ्यापेक्षा वेगळं असल्यामुळे ते चॅलेंजिंग होतं मला करायला, पण तिथनं ती बाहेर पडून वेगळं काहीतरी करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुला जास्त इंटरेस्ट होता. जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे पहिले 6 महिने मला जरी वेगळी अरुंधती करायला लागली तरी मला माहिती होतं की कुठे जाणार आहे पुढे, त्यामुळे आणि मी ती जेवढी ऑथेंटिक करेन किंवा जेवढी खरी करेन तेवढा तो प्रवास जास्त लोकांना आवडणार आवडेल, आहे, बरोबर त्यामुळे बरोबर. ती करताना मला कधी मनाला त्रास नाही झाला, कारण मला माहिती होतं की याच्या मागे काही कशाची बीज आहेत ते, त्यामुळे
मला सांग, या भूमिकेने तुला खूप लोकप्रियता मिळवून दिली अरुंधतीने. जेव्हा ही सिरियल करायचं ठरलं तुझं, तेव्हा तुला अपेक्षित होतं हे की ही मालिका एवढी लोकप्रिय होईल? नाही नाही नव्हतं. म्हणजे प्रमोदला जेव्हा नाव ठरलं आई कुठे काय करते, तर मला असं झालं होतं की हे काय नाव आहे यार, सतीश राजवाडेनी आय गेस तो ठेवलं होतं. तर कारण मला असं वाटलं होतं की काहीतरी इंटरेस्टिंग टायटल असेल किंवा अरुंधतीच असेल फक्त किंवा असं काहीतरी. प्रमोद म्हणाला नाही नाही हे हिट आहे, काळजाला हात घालणारं नाव आहे बघ तू. तरी पण त्या वेळेला स्टार प्रवाहाची अशी काही खूप लोकप्रियता नव्हती. झी नंबर 1 वर होतं आणि स्टार प्रवाह त्याच्या बऱ्यापैकी खाली होतं. खाली होतं. तर मला असं वाटलं की आपण एक चांगल्या मालिकेचा एक भाग होतोय, चांगल्या टीमचा एक भाग होतोय आणि चांगल्या गोष्टीचे एक भाग होतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की मध्ये मुलगी झाली आणि तिला वाढवण्यामध्ये मी काही वर्ष पूर्ण ब्रेक घेतला होता अभिनयापासून. तर हे सगळं असताना मी 8-10 वर्ष काम केलं नव्हतं, त्यामुळे मला असं वाटत होतं की आपल्याला स्वतःलाच पडताळून पाहायची संधी मिळाली की आपल्याला आता अभिनय जमतोय का, तर करून पाहूया. आणि सुरुवातीचे काही महिने मला की चला हे मजा येते करायला आणि आपण बरं करतोय ह्याच्यातच मला समाधान होतं. नाही पण हळूहळू त्या लोकप्रियता मिळत गेली. हा ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागला तसं तसं. म्हणजे ह्या मालिकेने संपूर्ण मराठी सिरियलचा चेहरा मोहरा बदलून टाकला, कारण स्टार प्रवाह जे 3 नंबर वर होत ते डायरेक्ट 1 नंबर आणि बायकांना ती अरुंधती आपलीशी एवढी वाटायला लागली, बायकांना पुरुषांना मला असं वाटलं होतं की तिच्यातलं ट्रान्सफॉर्मेशन, ती बोलायला लागणं हे पुरुषांना कदाचित रिपल्सिव्ह असेल, त्यांना आवडणार नाही. कारण ते इतकी आपल्यावरती संस्कार आहेत तसे की ते कदाचित म्हणतील असलं काही बघू नको तू उद्या असं वागायला लागशील असं म्हणतील. पण बायकांनी इतकाच पुरुषांना आवडतंय हे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे हा एक सूक्ष्म आहे पण ते कुठेतरी बदल होत असावा असं मला वाटतं या सगळ्यामुळे. मालिका करत असताना मालिकेमुळे लोकप्रियता मिळते, पैसा मिळतो, सगळ्या गोष्टी मिळतात. हो. त्याच्याही पलीकडे जाऊन असे काहीतरी अनुभव येतात की जे तुम्हाला सार्थक झालं हे आपण करतो याचं असा एक फील येतो बघ. तसं तुला या मालिकेसाठी खूप आला असेल वेळा अनुभव, तर त्यातला एखादा सांग ना. एक तर मी मगाशी म्हटलं तसं की मला माहित माझ्यातला कॉन्फिडन्स गेला होता अभिनेत्री म्हणून, कारण मी करतच नव्हते काम अनेक वर्ष. आणि पुण्यात पूर्ण मुलीमय माझं आयुष्य होतं. मी कवितेचं पान, रंगपंढरी असे प्रोजेक्ट करत होते पण मला आपणहून काही कोणी अभिनयासाठी विचारत होता अशातला भाग नव्हता तेव्हा. आणि मी काम करायला लागल्यानंतर मला खूप मजा यायला लागली आणि तो सेटअप खूप सुंदर होता. लेखन आमचं उत्तम आहे आणि दिग्दर्शक खूप उत्तम असल्या कारणामुळे ते सगळं खूप छान जुळून आलं आणि मला खूप चांगले फोन, म्हणजे अनपेक्षित सुमित्रा भावेंचा फोन, अरे वा, विक्रम गोखलेंचा फोन, शरद पोंक्षे, अतुल परचुरे, वैभव मांगले, म्हणजे सचिन खेडेकर, अशा लोकांनी फोन करून जेव्हा कौतुक केलं तेव्हा मला असं वाटलं की सार्थक झालं आपल्या आयुष्याचं. म्हणजे मरण्यापूर्वी नाही नाही असं एवढं नको अगदी. म्हणजे काय होतं अशी फेज येते राजेशजी की आता बहुतेक आपल्याच्यानी काही होत नाही, कारण ऍट द एज ऑफ 40 याच्या पुढे काय संधी मिळणार आहे आपल्याला असं वाटतं. पण तुमच्या भविष्यात करण्याचं नाही नाही मधुराणी एज गेलंय असं वाटतं आपल्याला. नाही नाही डिफर, तुमच्या आयुष्यात काय संधी मिळेल, कधी चालून येईल आणि तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देईल हे जर माणसाला कळलं असतं जगण्यातली मजाच संपली असती. मजाच संपली असती. सो पण आपण एक ऑर्थोडॉक्स पद्धतीने जात असतो, कन्व्हेन्शनल पद्धतीने, की आता आपण एक छोटे मोठे कॅरेक्टर रोल्स करायचे, आपण थोडाफार अभिनय करायचं, कुठेतरी 4 लोक ओळखतील. पण लोक ओळखणं आता त्या फेजच्या आपण पुढे गेलेलो असतो ह्या एज पर्यंत, की त्याच्यातली गंमत सुरुवातीला असते की अरे वळून बघतात लोक ओळखतात. कुठेतरी एक म्हणतो ना आपण क्लासिक अप्रिसिएशनची भूक नाही. आणि विशेषतः तू आता जी नावं घेतलीस त्यांच्याकडनं दाद मिळणं हे कलावंत म्हणून खूपच
खूप म्हणतात ना, खूप समाधान देणार आहे. खूपच समाधान मिळतं आणि अनपेक्षित होतं. म्हणजे आपण करतोय काम पण ते एवढं काहीतरी वेगळं वाटतंय आणि आवडतंय हे म्हणजे माझ्यासाठी खूपच सार्थक, खरोखर सार्थक झाल्यासारखं वाटतं. कारण होतं कसं की मी मुंबईत शूटिंग करते, माझी मुलगी 6 वर्षाची होती त्यावेळेला, 6.5 साडेसहा 7 वर्षांची होती तेव्हा मी काम करायला सुरुवात केली. मी पहिले 3 महिने तर तिला मी महिन्यात ना एकदा दोनदा भेटायची फक्त. आताही आठवड्यात 8 दिवस मी इथे काम करते, 2 दिवस पुण्याला जाते. हे सगळं आई पण आपण एक गिल्ट असतं की आपण तिला महत्वाच्या तिच्या वेळ देऊ शकत वर्षांमध्ये नाही. आपण वेळ देऊ शकत नाही होत आणि हे सगळं त्याच्यातनं ह्या सगळ्या धडपडीतनं 12-13 तास रोज काम करतो. या सगळ्या धडपडीतनं आपण आपल्याला हे जे काही पावती मिळते ती खूप मोठं समाधान देणारी असते. खरंय. आणि प्रेक्षकांना तर म्हणजे मला इन्स्टा फेसबुक वरती खूप मेसेजेस सततच येत असतात की आम्हाला आमची आई दिसते, किंवा ज्यांची आई लहानपणी गेली आहे किंवा नुकतीच गेली आहे त्यांचे मेसेजेस येतात की आम्ही तुझ्यामध्ये आमच्या आईला शोधतो. तेव्हा खरंच खूप गही वरून येतात. म्हणजे असं वाटतं की आपण अजून चांगलं काम करायला ग्रुप येतो एक काम करायला. बरोबर. वा, एक मुद्दा असा मला तुला विचारायचा आहे की टेलिव्हिजन काय किंवा आता एकंदरीतच एंटरटेनमेंट इंडस्ट्री याच्याबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं ना, तर एक एक्सपोजर या विषयाला एक कधी हल्ली नको इतकं महत्व यायला लागलं. मग त्याला भूमिकेची गरज, कथेची मागणी वगैरे असली काहीतरी लेबल लावून. म्हणजे तुम्ही हे म्हणता एक्सपोज करणं, म्हणजे बॉडी एक्सपोज करणं. ओके. तर तुझं स्वतःचं अभिनेत्री म्हणून काय मत आहे याच्याबद्दल? हा प्रत्येकाचा अत्यंत इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. एक फिल्म प्रोड्यूस करताना स्त्रीचा देह दाखवला गेला तर ती विकली चांगली जाते, किंवा सेक्स सेल्स असं जे म्हणतात हा हे खोट्या यशातला भाग नाही आणि तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि त्याच्याबद्दल खूप कमी बोललं गेल्यामुळे लोकांना त्याचा अति जास्त आकर्षण आहे, किंवा ते त्याच्या नेहमीच ते कव्हर असल्यामुळे. आणि हे डेफिनेटली की आजकालच्या वेब सिरीज किंवा ही जी सगळी प्लॅटफॉर्म निघाले त्याच्यावर त्याचा अननेसेसरी पण काही वेळेला की कथेची गरज नसताना पण दाखवलं जातं हे सगळा भाग आहे. पण एखाद्या अभिनेत्रीने एक्सपोज करावं की नाही हा तिचा अत्यंत पर्सनल प्रश्न आहे. पण ते केलं तरच काम मिळतं ह्या मताची मी नाहीये. म्हणजे आता मी गेले अनेक वर्ष अकॅडमी चालवतीये तर पोर्टफोलिओ आपल्याला करायला लागतो. आता खूप सिनॅरिओ बदललाय पण आतापर्यंत 5-6 वर्ष, आता काय तुम्ही सेल्फी टाकून पण तुम्हाला कामं मिळतात, पण पोर्टफोलिओ करणं काही वर्षांपूर्वी तर अत्यंत कर्मप्राप्त असताना आपण जे काही फेमिना मध्ये वगैरे पोर्टफोलिओ बघतो तर मुलींच्या आया माझ्याकडे यायच्या आणि म्हणायच्या की नाही आपण ती तसं काही कपडे कमी घालून वगैरे ते पोर्टफोलिओ वगैरे आम्हाला काय म्हणलं. अहो पोर्टफोलिओ म्हणजे कमी कपडे घालून असा हा भ्रम आहे असं नाहीये. तुम्ही कसे दिसता वेगवेगळ्या कॉस्ट्युम मध्ये ते दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ, की विथ मेकअप गुड लाईट तुम्ही प्रेझेंटेबल कसे दिसता. सो हा समज आहे. आणि कोणाला इंटिमेट दृश्य करायची असतील, ती खरंच कथेची गरज असेल आणि एक कोणी जर कम्फर्टेबल असेल तर त्यांनी जरूर करावं. कारण आयुष्यात हा भाग पण महत्वाचा आहे. म्हणजे तो नक्कीच अंडर कव्हर का ठेवला जावा जर आपण ही माध्यम आयुष्याचं दर्शन किंवा जगण्याचं दर्शन म्हणून दाखवतो तर त्यातला हा एक अविभाज्य भाग आहे आणि तो दाखवला जावा. पण अननेसेसरी आणि गरज नसताना असं नाही. पण एक असं गंमत म्हणजे विरोधाभास कसा आहे बघ, एकीकडे आपण म्हणतो की हे लोकांना एक सुप्त आकर्षण असल्यामुळे लोकांना ते आवडतं बरोबर, पण त्याच वेळेला तुझी आई कुठे काय करते सारखी लोक मालिकेतली तुझी व्यक्तिरेखा ही तेवढीच लोकप्रिय होते की मला जास्त लोकप्रिय होते. हा विरोधाभास नाही वाटत का तुला? हो, कारण हे दोन्ही गोष्टी मला असं वाटत वेगळ्या आहेत. कारण एक स्त्री फक्त आपण अशीच पाहतो असं नाहीये ना, स्त्रीची पण वेगवेगळी रूपं आहेत. आणि सेक्स बघायला आवडणं हा एक वेगळा मुद्दा आहे आणि ती एक वेगळी आवड आहे, ती वेगळी चव आहे असं मी म्हणेन. पण एका सर्व आणि अरुंधती ही आपल्या आसपास सगळीकडे दिसते आणि ती आज वेगळा काहीतरी स्टेप घेतीये हे बघायला बघावं असं वाटणं, तेही रुटीन असतं ना तर ते बघायला नसतं आवडलं कदाचित. पण तेही कुठेतरी कुठेतरी प्रेक्षक तुझ्या त्या कॅरेक्टर्सला रिलेट करतात.
रिलेट करतात, कारण ती तशीच आहे, रिलेटेबलच आहे टोटली. प्रत्येकाने आपल्या आई मध्ये ज्या गोष्टी पाहिलेल्या त्या त्यांना अरुंधती मध्ये दिसतात, बरोबर त्यामुळे ते रिलेटेबल होतं. पण ती जर तशीच मुळू मुळू राहिली असती तर कदाचित एवढी पॉप्युलर नसती झाली. झाली बरोबर आहे. पण आपल्या आईने आयुष्यात कधीही वडिलांना उलट बोलून काही बोललं नाही, किंवा तिने स्वतःसाठी म्हणून कधी एक वाक्य शब्द उच्चारला नाही. आणि आज ही अरुंधती उच्चारते, तर हे वेगळेपण आहे, म्हणून आवडतंय लोकांना. सो ह्या दोन्ही चवी वेगळ्या आहेत. खरंय. एक्सपोज करणं या विषयावर आपण आत्ता बोलत होतो, म्हणून तुला एक शेवटचा प्रश्न त्यातला त्याबद्दलचा विचारतो की उद्या तुझ्या समोर जर अशी काही ऑफर आली तर तू काय विचारणार? ह्या अशा इनिबिशन्सच्या आता मला असं वाटतं मी पलीकडे गेली आहे. आणि अशी जर उत्तम भूमिका असेल आणि तसं काही करायची, अर्थात आता त्या काय म्हणतात त्याला, पात्रतेपर्यंत पण आलेला असतो आपण इमॅजिन करताना की बाबा ह्या खरंच सीनची गरज आहे का नाही आहे का हे फक्त सेक्स सेलसाठी केलं जात आहे. तर आणि हा तो जर अविभाज्य भाग असेल त्या कथेचा, तर मला करताना भय नाही वाटणार असं मला वाटतं. ओके ओके. तुझ्या इतर तू उपक्रमांचा मगाशी तू उल्लेख केलास की ज्याच्यामध्ये रंगपंढरी आणि हो. कवितेचं पान हे दोन्ही उत्तम उपक्रम तू या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होतीस, तर त्याविषयी सांग. हे दोन्ही अत्यंत जवळचे प्रोजेक्ट्स आहेत माझ्या. मी मगाशी म्हटलं तसं की मुलगी लहानाची मोठी होत असताना नुसतं बसून राहणं हे काही मला जमणाऱ्यातलं नव्हतं. तर अशा वेळेला काहीतरी करत राहावं की जेणेकरून आपला ह्या सगळ्या साहित्याशी संबंध राहील किंवा अभिनयाशी संबंध राहील, संपर्क राहील. म्हणून कवितेचं पान सुरू केलं, कारण कवितांची आवड मला खूप लहानपणापासून होती. मी लहानपणी कॉलेजमध्ये असतानाही कविता करायची, कवितांचे कार्यक्रम करायची, म्हणजे इतरांच्या कविता वाचायची. आणि त्याच्यात मला कुठेतरी खूप सुकून मिळतोय हे मला जाणवायचं. पण हे मधल्या काळात अभिनय, संसार या सगळ्यात कवितेचा हात आगे बढ़ना. सुटला होता, सुटला होता. आणि एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी काही कविता गोळा करत होते. शर्वरी जमिनीस बरोबर कार्यक्रम करायचा होता आणि म्हटलं की नुसतं निवेदन करायच्या ऐवजी मी कविता वाचेन. तेव्हा माझ्याकडे काही कवितांची पुस्तकं नव्हती आणि खूप सराली लहान असल्यामुळे लायब्ररीत जाऊन बसणं शक्य नव्हतं. सो मी गुगल केलं, युट्यूबवर पाहिलं की काही कविता मिळत आहेत का. पण असं लक्षात आलं की ह्या संपूर्ण जंजाळामध्ये वेबमध्ये मला कवितेचं, मराठी कवितेचं काहीच स्थान दिसत नाहीये. आणि मग मला असं वाटलं की आता कविता संग्रह उचलून विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या किती राहिली आहे. मग हे बरोबर. एवढं मोठं जर आपल्याकडे हे समृद्ध परंपरा आहे, तर ती आपण आर्काइवल त्याचं करण्याची एकमेव मार्ग आहे तो म्हणजे युट्यूब चॅनलवरती त्यांचं वाचन करणं. आणि मग मला जाणवलं की खूप या आपल्या क्षेत्रातली लोक आहेत ज्यांचं निरंतर प्रेम प्रेम आहे कवितांवर, तर आपण अशा छोट्या छोट्या मैफिली त्यांच्याबरोबर रंगवून त्याचं शूट केलं तर लोकांना पाहायला आवडेल. ही कल्पना आली माझ्या डोक्यात. पहिला फोन मी सुबोध भावेला केला. म्हटलं सुबोध असं असं माझ्या मनात येत रे, तर तुला करायला आवडेल का? तू जर हो म्हणालास तर मला इतरांना विचारायला करेज येईल. मग सुबोध म्हणाला की हो करूया की तू सांग. मग आम्ही शर्वरी बरोबर, कौशल इनामदार बरोबर एक एक एपिसोड करत, मला सुबोध वाटतं बरोबर, सचिन सचिन खेडेकर बरोबर पण तू केलास. खेडेकर, मृणाल, सोनाली कुलकर्णी, जळगावला जाऊन नाधू महानोरांबरोबर केला, वा अशा नवीन कवींबरोबर केला. काही काही इतरांच्या कविता आम्ही ऍक्टर्सनी, संगीतकारांबरोबर केला, मिलिंद जोशी बरोबर केला, तू अशोक चंद्रकांत दादा, काळ्यांबरोबर पण केला होतास. चंद्रकांत काळांबरोबर विंदांच्या कवितांचा कार्यक्रम केला. सो ते ती 2 अडीच वर्ष मी हे जे करत होते ती माझ्यासाठी खूप, म्हणजे खूपच प्रेशियस आहे. कारण कवितांनी खूप मला एक वेगळंच विश्व जाणिवांचं ओपन करून दिलं असं मला वाटतं. वा. आणि रंगपंढरी बद्दल कवितांचे हे कवितेचं पान चालू असताना मी शर्वरी आणि कौशल रंगमंच कार्यक्रम करत होतो कवितांचे. आणि तो तसा एक कार्यक्रम करायला सिंगापूरला आम्ही गेलो असताना तिथल्या मंडळात असलेला योगेश तडवळकर मला म्हणाला की मला असं काहीतरी करायचं आहे आणि मी थिएटर करतो, तर मला थिएटर आर्टिस्टच्या आपण मुलाखती घेऊया का, किंवा असं काहीतरी. आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करत असताना रंगपंढरीची संकल्पना आली. पण या दोन्ही प्रोजेक्टच्या बद्दल मला आत्मीयतेने हे सांगावंसं वाटेल की युट्यूब वरती तुम्ही असा कंटेंट टाकताना ह्याच्यामध्ये काही अर्थार्जन किंवा इकॉनॉमिक्स इन्वॉल्व नसतं. तुम्ही फक्त ते तुमच्या आनंदासाठी, आनंदासाठी करता तुमच्या बरोबर. पॅशनसाठी करत असता.
त्यातनं तुम्हाला कुठलेच पैसे मिळत नाहीत. असं असताना मी कवितेचं पान आम्ही ते करत राहिलो आणि उत्तम कॅमेरावरती आम्ही ते करत राहिलो. मला त्यातनं काही पैसे मिळत नव्हते, पण हे जे विश्वास नांगरे पाटलांसकट जी जी लोक या कवितेचं पानसाठी आली, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातले काही तास मला दिले, त्यांनी कोणीही कधीही एका पैशाची सुद्धा माझ्याकडे मागणी केली नाही किंवा उल्लेखही केला नाही. बरोबर, त्यांना ती धडपड तळमळ आणि त्यांचं असलेलं प्रेम कवितांवरचं प्रेम हे इतकं निरंतर होतं की त्यांना ते, जसं माझी भूक होती की मला कविता बरोबर राहायला आवडतं, तसं त्यांना असं होतं की 3 तास ते आज मी कवितांच्या विश्वात राहायला मिळतंय मला, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सो तसंच रंगपंढरीसाठी होतं. रंगपंढरीचे काही काही इंटरव्ह्यूज आम्ही 5 5 6 7 तास केले, पण कधीही त्यातही त्याच्यामधली जेन्युइनिटी ह्या प्रत्येक कलाकाराला समजली आणि कोणीच कधी अपेक्षा म्हणजे ठेवली नाही. आर्थिक अपेक्षा ठेवली नाही या गोष्टीची, वा आणि वा म्हणून ही वा. दोन्ही प्रोजेक्ट होऊ शकले. आता अरुंधती तिचं काय म्हणतात ना, काय व्यक्तिमत्व बदलण्याच्या मोडमध्ये आहे. आता त्या हो फेजमध्ये आहे. हा प्रवास तर लोकांना आवडतोच आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन लोकांना आवडतंय. पण तुझ्यासारखी जेव्हा ऍक्ट्रेस की जी बहुआयामी आहे, तिला सतत काहीतरी नवीन क्षेत्र, नवीन काहीतरी गोष्टी खुणावत असतात, तर आता तुझ्या डोळ्यासमोरचं पुढचं तुझं लक्ष काय? आई आत्ता माझ्या डोळ्यासमोर खरंच काहीच नाहीये. म्हणजे हे जे हातात आहे ते निष्ठेनी करणं आत्ता एवढंच मला दिसतंय. पुढे माझ्यासमोर काय संधी येतील आणि आयुष्य काय वळण घेईल, जसं हे एक वेगळंच वळण बरोबर. होतं ज्याची मी अपेक्षा कधीच ठेवली नव्हती, तसं आयुष्य आता पुढे कसं वळण घेत राहील आणि काय घडत राहील मला माहिती नाही. आणि प्लॅन आत्ता तरी डोळ्यासमोर असा काही नाही की हे संपल्यावर मला हे करायचंय. मला भरभरून जगायचं एवढं मला नक्की वा, माहिती आहे. नाही ते तर सगळ्या आहेच आहे, कलांचा आस्वाद घेत आस्वाद घेत. घेत घेत. तुला स्वतःला आदर्श कोण वाटतो कशामध्ये? तुझ्या आपल्या क्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रामध्ये? एक ऍक्टर म्हणा किंवा ऍक्ट्रेस म्हणा, की यस, आयुष्यात आपल्याला यांच्यासारखं पर्यंत कुठेतरी काहीतरी करता आलं पाहिजे. असं नाही मी विचार केला आतापर्यंत कधी. म्हणजे ही सगळी मंडळी ज्यांची नावं मी घेतली तर इतकी मोठी आहेत की मी त्यांची नावं घेणंही योग्य नाही, कारण तिथपर्यंत मला असं वाटतं की सगळ्यात आयडियल अभिनेता म्हणून मला अमिताभ बच्चन यांचंच नाव घ्यावं असं वाटतं. कारण नुसतंच भूमिकांचं वैविध्य नाही तर माणूस म्हणून पण, आणि ते वेगवेगळे म्हणजे त्यांच्या वया च्या पलीकडे जाऊन, त्यांच्या व्याधींच्या पलीकडे जाऊन ज्या ठामपणे निष्ठेने उभं ते, राहणं. हा आणि तो वेगळा स्ट्रगल आहे. म्हणजे आज त्यांना भूमिका समोर येतात इतक्या वैविध्यपूर्ण येतात आणि प्रत्येक भूमिका बॉस ते वेगळ्याच पद्धतीने करतात, आणि हे करत असताना त्यांची एक माणूस म्हणून वेगळा स्ट्रगल त्यांचा त्यांचा चालू आहे, जो आपल्या फार कमी जणांना माहिती आहे की वेगवेगळ्या व्याधींशी ते लढत लढत हे सगळं करतायत. तर ही इज रिअली अन इन्स्पिरेशन इन इट ग्रेट, सेल्फ. वाह म्हणजे मधुराणी. आता जाता जाता आम्हाला तुझ्या गाण्याची झलक. अरे वा कुठलं कुठलंही. ऐकू? मग माझ्या संगीत दिग्दर्शनाचा उल्लेख केला होता तर नाना हो, महादुरांचं जे गाणं हा आहे ज्याला ज्याला संगीत, तू कवितेला चाल दिली होतीस ती ऐकू. हा तर ती कविता ऐकू होते अरे जरूर. ऋषिकेशने गायली होती ती त्या वेळेला. ओके. वा, थँक्यू. नादो महानोरांच्या कवितेचा बाज
लक्षात घेऊन त्याप्रमाणे केलेली सुंदर चाल आहे. सुंदर थँक्यू खरंच. थँक्यू. मधुर, आणि तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यास, तू वेळ काढलास, आणि जसं तू मगाशी म्हणलीस की जेव्हा तू कवितेचं पान किंवा रंगपंढरी करत होतीस त्यावेळेला कुणीही कुठली अपेक्षा केली नाही आणि कुठले आढेवेढे न घेता त्या उपक्रमात ते सहभागी झाले, तसं जेव्हा मी तुला फोन केला आणि तू मुलाखत देशील का असं तुला विचारलं त्याबद्दल, तेव्हा सुद्धा तू कुठलेही आढेवेढे न घेता एका क्षणात होकार दिलास, त्याबद्दल तुला मनापासून मी तुझे आभार मानतो. नाही माझं आणि इट वॉज टोटली माय प्लेजर. आणि आयसी अक्षरे बद्दल मला माहिती आहे कौशलमुळे, आणि त्याच्याशी कनेक्ट व्हावं आणि तुमच्यासारखी व्यक्ती आज मुलाखत घेते, तुमच्याबरोबर गप्पा मारायला मिळतात, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं, फक्त आपल्याला प्रत्यक्ष भेटून नाही करता आलं, कारण म्हणजे बरोबर, पुणे त्याला इलाज मुंबईला नव्हता, पण आता हा ह्या माध्यमाने आपल्याला ती सोय करून दिलेली आहे. सोय करून दिली आहे हे खरंय. खरंय. तर पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार, आणि तुझ्या मनातले जे जे प्रोजेक्ट असतील भविष्यात तुला खूप चांगल्या संधी मिळू देत अशी मी प्रार्थना करतो, तुला तशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. मलाही खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारत. थँक्यू. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वांना वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.